आपण वेगवेगळ्या प्रकारची जी भुरुपे आहे आपण निसर्गात पाहत असतो जसं पर्वत झालं डोंगर झालं टिकळी झालं खिंड झालं दरी झालं त्याचप्रमाणे एक असते भुरूप बेट तर बेट हे काहीच नसून एक प्रकारचं भुरूप आहे आता बेट जसं बॉक्समध्ये दिसत आहेत काय आहे तर हे एक जमिनीचा भाग आहे जो चारही बाजूनं पाण्यानं वेढलेला आहे तर त्याला म्हणत असतो बेट ठीक आहे तर बेटलाच द्वीप सुद्धा म्हणतात तर बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमिनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढलेला असतो त्याला म्हणत असतो बेट किंवा द्वीप त्याचप्रमाणे सरोवर नावाचं एक सुद्धा टर्म आहे ठीक आहे तर ते काय असते तर सरोवर जे काहीच नसून पाण्याचा असा एक भाग असतो जो चारही बाजूनी कशाने वेढलेला असतो जमिनीनं ठीक आहे दोन्ही सारख्याच जवळपास दिसतं ठीक आहे तर बेटाचा आढळ कुठं होत असतं तर बेटाचा आढळ नदीमध्ये होऊ शकतो सरोवर आणि समुद्र नदीमध्ये काय होत असतं तर एखादा बेट असते त्याच्या चारी बाजूनं नदीचं पाणी असतं जसं मांजुलिका हे जगातील सर्वात मोठं बेट आहे कुठं आहे तर ब्रह्मपुत्र नदीमध्ये आहे ठीक आहे जे एक प्रकारचा जिल्हा सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे सरोवरात सुद्धा असतात बेटं आणि समुद्रात सुद्धा बेट असतात पण समुद्रातील बेट दोन प्रकारचे असतात एक जे खंडाच्या जवळ म्हणजे जे मुख्य भूमी आहे त्याच्या जवळ आणि दुसरं दूरपर्यंत महासागरातनी स्थित असतात ठीक आहे त्याच्यानंतर जसं इथं बघत आहोत अंदमान निकोबार जे द्वीपसमूहामधील एक छोटंसं बेट आहे त्याचा फोटो आहे त्याच्यानंतर खंडीय बेट आणि महासागरीय बेट तर जी बेटे जमिनीपासून जवळ आहे तर त्यांना खंडीय बेटे म्हणतो आणि जे जमिनीपासून खूप दूर महासागरात स्थित आहे त्यांना महासागरीय बेटं असं म्हणतो खंडीय बेटे जसं आपण साल म्हणू शकतो जसं खांदेरी उंदेरी जे जवळजवळची बेटं आहेत त्यांना म्हणू शकतो दूरच्या महासागरीय बेटामध्ये अंदमान निकोबारसारखे बेट द्वीप येत असतात आता बेटाचं निर्माण जसं निसर्गाद्वारे नैसर्गिक निर्माण होत असतात राईट तर तशांना नैसर्गिक बेट म्हणत असतो आणि दुसरे जे असतात ते मानव निर्मित असतात जे मानवाद्वारे निर्मित झाले असतात जसं तुम्हाला माहीत असत साऊथ चायना सीमध्ये चीनद्वारा आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित बेटसुद्धा निर्मित केले जात आहे नैसर्गिक जे असते ते निसर्गात बनलेलं जसं भारतात लक्षद्वीप आहे अंदमान निकोबार आहे यासारखी दुसरं महत्वाचं आहे की जेव्हा एकापेक्षा जास्त बेटं एकत्र येतात म्हणजे एकापेक्षा जास्त काय येत असतात द्वीप द्वीप म्हणजेच बेटं त्यांना म्हणत असतो द्वीपसमूह जसं अंदमान निकोबार हे अनेक बेटाचा समूह आहे अनेक बेट द्वीपाचा समूह आहे म्हणून त्याला द्वीप समूह म्हणतो तर द्वीप समूह काय आहे तर भौगोलिकरित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटाच्या गटाला आपण द्वीपसमूह असे म्हणत असतो अशा प्रकारे आपण बेटाचं बघितलं की द्वीपसमूह काय आहे बेटाचे एक प्रकारचं वर्गीकरण नैसर्गिक आणि मानवनिर्मित त्याच्यानंतर खंडीय आणि महासागरी बेट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण बघितलं बेटाचा आढळ मग नदीत असो सरोवरात असो समुद्रात असो ठीक आहे आणि बेट म्हणजे काय नंतर भेटू अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत